केरळवरून चेन्नई एक्सप्रेस रेल्वेतून सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून तब्बल 24 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. दुबईवरून हे सोने घेऊन आल्याची माहिती समोर आली आहे. केरळमध्ये राहत असलेला साजिद मोहम्मद मौलवी असे या पकडण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौलवी हा केरळच्या आलमवडी तालुक्यात मुट्टतोडी येथे राहणारा आहे. चेन्नई एक्सप्रेस गाडीतील एक व्यक्ती सोन्याचे बिस्किट विक्रीसाठी घेऊन जात आहे अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक सुरेश सिंग गौंड यांना मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग अधीक्षक दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे स्थानकात गाडी आल्यानंतर त्याला पकडली. एक किसम नामे साजिद मोहम्मद मौलवी वय 30 वर्ष हा तेथे नमूद बुद्धिमाल सोन्याचे 6 बिस्किट 600 ग्रामचे सुमारे किंमत 22 लाखाचा ऐवज घेऊन जात असताना मिळाला. सदर मालाबाबत त्यांना बारकाईने विचारपूस करता त्याने अगोदर उडवाविडीची उत्तर दिली आणि सांगितले की सदर माल माझा मी विकत घेतलेला आहे, त्याची पावती मी मागवतो. त्याला नैसर्गिकरित्या पूर्ण संधी दिली, त्यामध्ये तो पावती वगैरे कुठली आणली नाही म्हणून त्याला अधिक बारकाईने विचारपूस करता त्याने सांगितलं की दिनांक 30 रोजी तो दुबईहून कोचीन येथे प्रवास करत असताना त्याने दुबई येथे नमूद सोनं परचेस करून कस्टम चोरी करून नमूद सोन्याचे बिस्किटं त्यांनी एअरपोर्टवरून काढून सदर माल तो स्वतःच्या फायदेकरता मुंबई येथे नेऊन विकणार असल्याचे त्यांनी कळवले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.